न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पाचपावली पोलिसांतर्फे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या प्लास्टिक पतंगाचा मोठा साठा जप्त. मध्य रेल्वे नागपूर मंडळातर्फे रेल्वेच्या शौचालयातून नळ चोरी करणाऱ्यांना अटक. आरोपींजवळून केल्या विविध नळांच्या तब्बल 55 तोट्या जप्त. आणि महिला कुठलीही असो, महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी. अमृता फडणवीस विद्या चव्हाण वादावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पाचपावली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पंजाब रेल्वे क्रॉसिंगच्या मागे बंगाली इथे राहणाऱ्या एका इसमाच्या घरी छापामार कारवाई करत अवैधरित्या साठा करून ठेवलेल्या प्लास्टिक पतंग जप्त केल्या. 8,109 असलेल्या या प्लास्टिक पतंगांची किंमत अंदाजे 87,150 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. पाचपावली पोलीस व नागपूर महानगरपालिका आशीनगर झोन उपद्रव शोध पथकाने पंजाब रेल्वे क्रॉसिंग मागच्या बंगाली परिसरात राहणाऱ्या 52 वर्षीय मोहम्मद खान याच्याकडे छापामार कारवाई करत 87,150 रुपयांच्या 8,100 प्लास्टिकच्या पतंग जप्त केल्या. मोहम्मद याच्याकडे यापूर्वीही अशाच प्रतिबंधित प्लास्टिकच्या पतंगाचा साठा आढळून आला होता. त्यामुळे पाचपावली पोलिसांनी महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियम 2006 अन्वये मोहम्मद खान याच्यावर 10,000 रुपये दंड ठोठावला. तसेच जप्त प्लास्टिक पतंगाचा मुद्देमाल पुढील कारवाईसाठी महानगरपालिका आशीनगर झोन इथे घेऊन गेले. काल दिनांक 7/1/2022 रोजी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान गुप्त बातमीदारमार्फत मान्य ओपनी साहेब यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की इसम नामे अनवर खान राहणार बंगाली पंजा याच्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले प्लास्टिकचे पतंगाचा माल विक्रीकरता साठवणूक करून ठेवलेला आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून माननीय ओपनी साहेब तसेच आमचे डीबी पथक तसेच महानगरपालिकेचे उपद्रव्य शोध पथक असे आम्ही गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून सदर इसमाच्या घरी गेलो असता सदर इसमाच्या घरी अंदाजे 81,000 नग प्लास्टिकचे पतंग किंमत अंदाजे 87,150 माल मिळून आला. त्यानंतर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नमूद इसमाला जागीच 10,000 रुपये दंड केला. तसेच सदरचा प्लास्टिकचा माल हा पुढील कारवाई करता आशीनगर महानगरपालिका झोन इथे घेऊन गेलेले आहे. सदर इसमाचे कृत्य हे दुसऱ्यांदा असल्याने त्याला 10,000 रुपये फाईन करण्यात आलेला आहे. यापूर्वी सुद्धा नमूद इसमावर 5,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात आलेली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या ट्रेनमधून नळांची चोरी करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून आरोपी व त्याच्या साथीदाराजवळून पोलिसांनी विविध नळांच्या तब्बल 55 तोट्या जप्त केल्या. रेल्वे सुरक्षा बल नागपूर पोलीस ठाण्यात मागील काही दिवसांपासून तक्रार येत होती की नागपूर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या रेल्वेच्या शौचालयातून नळ चोरीला जात असल्यामुळे कोचमधून पाणी जातं. रेल्वे पोलीस दलाने या तक्रारीला गंभीरतेने घेत चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक RL मीना यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केलं व या पथकाला नागपूर स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक ट्रेनच्या प्रत्येक कोचवर लक्ष ठेवण्यास सांगितलं. दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आलेल्या ट्रेन नंबर 22141 या गाडीची तपासणी सुरू असताना गाडीच्या एका कोचमध्ये एक तरुण शौचालयातील नळ काढून चोरी करत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सिकंदर जाहिद खान असे सांगितले. सिकंदर नागपुरातील अन्सार नगरातील हंसापुरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सिकंदरजवळून अंदाजे 6,000 रुपये किमतीचे नळ हस्तगत केले. पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने याआधी चोरी केलेले नळ महात्मा फुले बाजारातील एका दुकानदाराला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन दुकानदार सूर्यशेखर उर्फ पिंकू रमेशचंद्र गुप्ता याला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी पिंकू जवळून जवळपास विविध प्रकारचे 45 लोखंडाचे नळांचे नग जप्त केले असून या नळांची किंमत 5,700 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी दोन्ही आरोपींजवळून 11,700 रुपयांचे एकूण 55 नळाचे नग जप्त केले असून आरोपींवर रेल्वे अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिछले 3-4 दिन से स्टेशन पे अपने कंट्रोल के माध्यम से और कंसर्न डिपार्टमेंट से बार बार सूचना मिल रही थी कि नागपुर स्टेशन से जो गाड़ियां गुजर रही है
उसमें नल चोरी की शिकायत या नल मिसिंग के मैसेज मिल रहे थे। इसकी सूचना के अनुसार हमारे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त श्री आशुतोष पांडे साहब के निर्देशानुसार एक टीम का गठन किया गया और टीम को निर्देश दिया गया है कि प्लेटफॉर्म पे जो भी गाड़ी आएगी या खड़ी रहेगी या गुजरने वाली गाड़ी के प्रत्येक कोच को प्रत्येक ट्रेन को चेक करेंगे ताकि ऐसी कोई घटना एक्चुअल में हुई है या फिर ऐसा कहीं बाहर हो रही है। इसी जानकारी के लिए हमने एक टीम बनाकर गाड़ी को चेक कर रहे थे। चेकिंग के दौरान कल दिनांक 7/1/2022 को समय लगभग 12:45 बजे एक ट्रेन आई। ट्रेन को चेक करते समय B3 के टॉयलेट में एक व्यक्ति नल निकालता हुआ मिला, तो उसके पास में चेक करने पर 10 नल निकाले हुए मिले उस ट्रेन से। तो उससे पूछताछ करने पर उसने अपना नाम सिकंदर जाहिद खान, उम्र 35 वर्ष, पता ये डोबी नगर अंसार नगर मोमिनपुरा नागपुर बताया। जिससे पूछताछ किया तो उसने बताया कि वो पिछले 3-4 दिन से जो भी गाड़ी थी ऐसे जो मौका देख के वो नल निकाल लेता था और बाज़ार में जाकर एक दुकान पे उस नल को बेचता था। तो उसकी निशानदेही पर उस दुकान पे जाके चेक किया गया तो दुकान पर बैठे हुए व्यक्ति जो दुकान मालिक है उसका नाम है सूर्या शेखर उर्फ पिंकू गुप्ता, उम्र उसका 38 वर्ष, उसका पता है छोटी खदान के पास हंसापुरी गांधीबाग नागपुर। पूछताछ करने पर उसने उसको पहचाना और एक्सेप्ट किया कि इसने मुझे कुछ नल जो रेलवे के निकाले हुए थे ला कर मुझे बेचा है। तो उसके पास से उसने अपनी दुकान में से 45 नल जो चोरी के उसने खरीदे थे वो निकाल के भी सुपुर्द किए। बाद में दोनों को लाकर RPF थाना नागपुर ला कर पूछताछ करने पर दोनों ने रेलवे से नल चोरी करना कबूल किया, इसलिए दोनों के खिलाफ RPF थाना में RPP एक्ट और रेल अधिनियम के तहत मामला पंजीकृत करके मामले की जांच जारी है। विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले असता त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली। नागपूर संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची रेकी करणे ही गंभीर बाब असून याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे, ते योग्य खबरदारी घेतील असे मत फडणवीस यांनी नागपूर संघ मुख्यालय रेकीवर मांडले। तसेच फडणवीस यांनी शेलार यांना मिळालेल्या धमकीबाबत विचारले असता आशिष शेलार हे सरकारी विरोधी भूमिका मांडत असतात, त्यामुळे त्यांना धमकी देण्यात आली असून शेलार यांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे असे म्हणाले। यासोबतच अमृता फडणवीस विद्या चव्हाण वादावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की महिला कोणतीही असो त्यांच्याबद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे, केवळ पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी। नाही, हे ही अतिशय गंभीर बाब आहे आणि मला असं वाटतं की याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांनाही मिळालेली आहे, त्यामुळे या संदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे आपले पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा मिळून घेतील। पण मला असं वाटतं की याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे। मला असं वाटतं की आशिष शेलार हे सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात आणि सरकारचं भ्रष्टाचार असेल, सरकारमधला अनागोंदी कारभार असेल, हा सातत्याने ते बाहेर आणतात, संघर्ष करतात, त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल, त्यामुळे पोलिसांनी धमकी सिरियसली घेतली पाहिजे। केवळ पक्षांनीच नाही, महिला संदर्भात वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळल्या पाहिजे। 6 जानेवारी रोजी कळमना पोलिसांच्या DB पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका बोलेरो वाहनाची झडती घेतली असता त्यात विदेशी दारूचे खोके आढळले। पोलिसांनी चालकाला अटक केली असून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कळमना पोलिसांचे DB पथक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की भरतवाडा रोडकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनात संशयास्पद वस्तू किंवा दारू असण्याची शक्यता आहे। या माहितीच्या आधारावर पथकाने सापळा रचत चालकाची विचारपूस केली असता चालकने गाडीत भाजीपाल्याचे खोके असल्याचे सांगितले। गाडीची झडती घेतली असता पोलिसांना त्यात 5 लाखांची विदेशी दारू असल्याचे आढळले आणि तत्काळ त्यांनी दारू, बोलेरो वाहन आणि चालकाचा मोबाईल ताब्यात घेत चालकाला अटक केली। सखोल चौकशी केल्यानंतर कळले की चालक पांडुर्णा येथून माल उचलून रायपूरच्या एका हॉटेलमध्ये पोचवत होता। तसेच हा माल छिंदवाडा येथील ठाकूर वाईन शॉपचा असून पोलिसांनी तिथे धाव घेतली असता काही निष्पन्न झाले नाही। आरोपीचे नाव राहुल प्रदीप कुमार गुप्ता असे असून तो वाठोडा येथील रहिवासी आहे। 6 तारखेला आमच्या DB पथक गस्तवर असताना PSI अनिल लिंगुणे आणि यांच्या टीमला एक बातमी मिळाली की भरतपाळा रोडकडे जाणाऱ्या एक बोलेरो गाडीमध्ये
काहीतरी संशयास्पद वस्तू आहेत किंवा दारू असण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्या टीमने सापळा वगैरे असला व्यवस्थित. त्यात एक चालक होता, त्याला थांबवलं असं त्याने सांगितलं की माझ्याकडे भाजीपाल्याचे कॅरेट्स आहेत. पाहिलं असतं त्या कॅरेट्समध्ये दारूचे, विदेशी दारूचे खोके होते. जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल होता दारूचा, 4 लाखाची बोलेरो गाडी आणि त्याचा मोबाईल आरोपीचा, असा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. चालक बोलेरो गाडीचा चालक हा नागपूरमधलाच आहे. राहुल प्रदीप कुमार गुप्ता हा घर संसार सोसायटी वाठोळा इथला रहिवासी आहे. त्याला विचारपूस केला, त्याने सांगितलं असतं की हा माल मी पांडुर्णा इथून भरलेला आहे आणि रायपूरला एका हॉटेलमध्ये सोडणार होतो. परंतु हा माल कोणाचा आहे त्याला अधिक चौकशीसाठी PCR वगैरे प्राप्त केला. तेव्हा त्याने PCRमध्ये माहिती दिली की हा माल छिंदवाळा येथील एका ठाकूर वाईन शॉपवाल्याचा आहे. त्यानुसार DBची पार्टी माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन वगैरे छिंदवाळा येथे गेले. परंतु तो बारपणाने ते त्यांना काही मिळून आलं नाही आरोपी वगैरे. अशा रीतीने नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर, तसेच नॉर्थ रिजनचे आमचे रिजन साहेब रेड्डी सर, तसेच DCP माननीय मनीष कुमार कलवाण्या सर आणि SP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलीस स्टेशनने एक चांगले रेड केलेले. अमरावतीत नो मास्कवाल्यांच्या विरोधात महानगरपालिकेने धडक मोहीम उघडली असून मनपा आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली, तसेच त्यांच्याकडून दंड वसूल केला. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णातही मोठी वाढ होत आहे. अमरावती शहरात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली असताना बेजबाबदार नागरिकांकडून मात्र कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी लोक व दुकानदार विना मास्क फिरताना आढळून येत आहे. दरम्यान या लोकांविरुद्ध आता अमरावतीच्या महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त भाग्यश्री बोरेकर यांनी पथक तयार करून शहरात कारवाईसाठी तैनात केले आहेत. सध्या माननीय आयुक्त महानगरपालिका अमरावती यांच्या आदेशान्वये रस्त्यावर जे पण विना मास्क फिरत आहेत किंवा वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये सुद्धा जे विना मास्क फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती शहरातही आपण पाहतोय मागच्या 4 दिवसापासून 50 पेक्षा जास्त पेशंट आपल्याला इथे कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. त्याला प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपण इथे विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतो. आतापर्यंत एकूण रोजचा दंड जर पाहता 1 लाखापर्यंत दंड वसूल झालेला आहे. कालच्या सुद्धा दिवशी आम्ही विना मास्क एक दक्षिण प्रभागाबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 20,000 आकड्यापर्यंत आम्ही दंड वसूल केलेला आहे. लोकांना मी इथे आपल्यामार्फत हे आवाहन करू इच्छिते की विना मास्क कुणी रस्त्यावर उतरू नये, आवश्यक असल्यासच आपण घराबाहेर पडावे आणि त्रिसूत्रीचं पालन करावे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.
तर्फे विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व चांदूर बाजार तालुक्यात गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सळी कोसळल्या असून या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात आलाय. येथील शेतकऱ्यांच्या तूर कपाशी पिकासह पालेभाज्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुढील आणखी 2 दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बनावट बायोडिझेलवर झालेल्या कारवाई संदर्भात इफ्तेकार खान या बायोडिझेल माफियाने पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख व पत्रकार गजानन ठोसर यांना फोन करून अश्लील संभाषण करत धमकी दिली असून या संदर्भात पत्रकारांनी इफ्तेकार खान याला अटक करण्यात यावी अशी मागणी केली. बनावट बायोडिझेलवर कारवाई झाल्याने ती बातमी पसरू नये यासाठी इफ्तेकार खान या बायोडिझेल माफियाने पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष वसीम शेख व पत्रकार गजानन ठोसर यांना फोन करून अश्लील संभाषण करत हातपाय तोडण्याची धमकी दिली. या संदर्भात बुलढाणा शहर पोलीस स्टेशन आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी असे निवेदन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारांद्वारे सादर करण्यात आले आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी पत्रकाराला धमकवणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी असे निर्देश ठाणेदारांना दिले आहेत. वाडीमध्ये JNRDDC व मेयो रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने 7 जानेवारी 2022 रोजी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारताची 75 वर्षे साजरी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने कर्मचाऱ्यांना पुढे येऊन स्वइच्छेने रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तर कार्यक्रमाचे उद्घाटन JNRDDC संचालक डॉक्टर अनुपम अग्निहोत्री यांच्या हस्ते झाले. तसेच नोडल ऑफिसर पण आहे आझादी का अमृत महोत्सव. आज आमच्या इथे रक्तदानाचं शिबिर लागलेलं आहे. त्याच्यात आमच्या ऑफिसच्या स्टाफ मेंबरने चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत एअरपोर्ट 37 रक्तदात्यांनी रक्त दिलं, त्यांचं मला कौतुक करायचं वाटलं. आणि स्वतःहून लोक जे रक्तदान करतात आहेत त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनी त्यांचं म्हणजे कौतुक राहावं अशी माझी इच्छा आहे. हे सेकंड फेज असल्यामुळे थोडंसं 40 वरती जातील असं वाटतं. पण टोटल नंबर ऑफ रक्तदाता जे आहेत ब्लड डोनर्स ते 75 असं होतील आहे. आणि मी आशा करते की जर आम्ही फ्युचरमध्ये असं एखादं काम करू तर आमच्या सहयोगी असा प्रतिसाद देईल अशी माझी इच्छा आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रक्रिया आज निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. देशातील 5 राज्यांची म्हणजेच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रक्रिया आज निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 5ही राज्यांमध्ये 60 टप्प्यात मतदान होणार असून पंजाबमधील 117 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे तर उत्तराखंडमधील सर्व जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तारखांनुसार पंजाबमध्ये 20 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल तर उत्तराखंडमध्ये 25 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. पंजाबमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी असेल तर 31 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर उत्तराखंड येथे 29 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 31 जानेवारी आहे. दोन्ही राज्यांमध्ये 1 तारखेला म्हणजे 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून अन्य राज्यांसोबत 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होणार असून यासंबंधित 14 जानेवारीला अधिसूचना जारी करण्यात येतील तर गोव्यात 8 जानेवारीला अधिसूचना जारी करण्यात येणार असून एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मणिपूर राज्यात मात्र 2 टप्प्यात मतदान पार पडणार असून 27 फेब्रुवारी व 3 मार्चला मतदान करता येईल. देशातील 5 राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार असून या निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान होणार आहे. गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 5ही राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाईक रॅली आणि मिरवणूक यांना परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढचे निर्णय घेतले जातील व नवीन सूचना जाहीर करण्यात येतील.
तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मतदान असलेल्या सर्व राज्यांमध्ये पुरेशा CRPF तुकड्या तैनात केल्या जातील. याबरोबरच सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर मानलं जाईल. त्यानुसार सर्व पात्र अधिकाऱ्यांचा सावधगिरीचा डोस म्हणून लसीकरणही केले जाईल. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.